हमने मुख्यमंत्री को उस वक्त कहा था कि शिवसेना में अस्वस्थता है, जरा ध्यान दीजिए। त्या आमदारांनी विचारा, माझ्याच उपमुख्यमंत्री महोदयांच्या चेंबर मध्ये, मी मला कशाला महोदय म्हणतो, उपमुख्यमंत्र्यांच्या मेरेही चेंबर मध्ये मीटिंग झाली, सगळे माझ्या सहित सगळे मीटिंग होई, 53 आमदार आणि विधान परिषदेवाले मी पण काय केलं जो विक्रम जो 53 लोकांनी विधायक हैं, सगळ्यांनी जेवढे आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत सगळ्यांनी सहाय करून एक पत्र तयार, जितने राष्ट्रवादी काँग्रेस के विधायक हैं एक पत्र तयार किया गया आणि ते सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी पाहिलं, ते पत्र ड्राफ्ट करून सगळ्यांनी सहाय केल्या। आपल्या वरिष्ठांना विनंती करा की सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे, काम होणार नाही, अडचणी येतील, विकास होणार नाही, जनतेचे प्रश्न सुटणार नाही। सबने ये साइन किया और पत्र लिखा कि हमें सरकार में जाना चाहिए क्योंकि काम नहीं होंगे, काम होने चाहिए। माजी दिलीपरावांची, भुजबळ साहेबांची सोडून द्या, आम्ही सात सात टर्म, सहा सहा टर्म, आठ आठ टर्मचे आमदार आहोत, पण बाकीच्या आमदारांना वाटतं ना आमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटावेत। आम्हाला 25-15 बहुत से ऐसे विधायक हैं जो पहली बार हम विधायक बने हैं, आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं निधी मिळावा, ठोक तरतूद मिळावी। मित्रांनो, आम्ही करत होतो, वो चाहते हैं कि उन्हें निधि मिले ताकि वो काम कर सके। प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटलांची कमिटी केली आणि म्हटलं तुम्ही जावा। प्रफुल्ल पटेल, जयंत पाटिल और अजित पवार की कमिटी बनाई गई। भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं फोनवर, और वरिष्ठों से बात कीजिए, फोनवर बोलून चालत नाही, तुम्ही इंदूरला या। ऐसी बातें फोन पर बात करके नहीं होती। मेरे बरोडा इंदूर वरून काही बरोडा, आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं तुम्ही तिकडे गेला तर मीडियाला कळेल, आता म्हटलं सरकारमध्ये जायचं तर मीडियाला कळलं तर कळलं, नाही म्हटले जायचं नाही। बरोडा जाने के लिए कहा गया, हमें कहा गया कि बरोडा मत जाइए, अगर मीडिया को समझ में आ जाएगा, तो हमने कहा कि अगर हमें सरकार में जाना है तो मीडिया को समझता है तो समझने दीजिए। और उस वक्त तक एकनाथ शिंदे इन्होंने शपथ ली नहीं थी। मला महाराष्ट्रातल्या जनतेला विचारायचं आहे, मला माझ्या राष्ट्रवादी महाराष्ट्र की जनता को पूछना है, कार्यकर्त्यांना विचारायचं आहे, आणि ह्याच्यातलं एक जरी मुझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के कार्यकर्त्यांको पूछना है। सगळ्याच्या सह्याच्या पत्राची झेरॉक्स कॉपी आज माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे विधायकों की जो सही की गई थी जिसमें सबके सिग्नेचर लिए गए थे, उस पत्र का जेरोक्स कॉपी अब भी मेरे पास है। लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही, काय माहिती चूक आहे या संदर्भामध्ये। या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे, ये सब बातें होती हुई, पण कार्यकर्त्यांनो, महिलांनो, तरुणांनो, तुम्ही सांगा एखादा माणूस नोकरी लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58 वर्षी रिटायर होतो, आयएसआयपीएस असेल तर 60 वर्षी रिटायर होतो, राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 वर्षानंतर रिटायर केलं जातं। अडवाणींची उदाहरण घ्या, मनोहर, अगर आप सरकारी नोकरी में है महाराष्ट्र में तो 58 वर्ष में रिटायर होंगे, अगर आप केंद्र सरकार में है तो 60 बरस पर रिटायर होंगे, और भाजप में राजकीय पॉलिटिक्स में है तो 75 बरस में रिटायर होंगे। चुकलं तर सांगा ना जी, तुझं हे चुकलं, चूक चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ, पण कुणा करता चाललंय, कशा करता चाललंय, का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं, काय आम्ही कुणाच्या क्यों इस प्रकार का चित्र निर्माण किया जा रहा है राज्य में। मित्रांनो, दोस्तों, आज स्वतः आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले, हमारे वरिष्ठ नेता साहेब आपलं सगळ्यांचं दैवत आहे,
माझ्याकडनं पण खोडसूस झाली होती. यशवंतराव चव्हाण के समाधी पर गए. संध्याकाळी 8 पर्यंत तिथं न पाणी पिता न काही करता बसलेलो होतो. मला ते खूप मनाला लागलं होतं. परंतु मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? अगर उमर ज्यादा हो गई है, 82-83 हो गई है, त्याच्या संदर्भामध्ये आप आशीर्वाद दीजिए. शतायुष्य व्हावं. वेगवेगळ्या महत्वाच्या, हम चाहते हैं आप का आयुष्य बढ़े, आप आशीर्वाद दीजिए. 2 मेला त्याच्या आधीच्या मीटिंग मध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो. त्या संदर्भामध्ये राजीनामा दिल्यानंतर आपने कहा मैं रेजिग्नेशन देता हूँ, फिर मैं रिजाइन करता हूँ, फिर मैं कमिटी बनाता हूँ. जयंत पाटील त्याच्यामध्ये, भुजबळ साहेब, सुनील तटकरे, जयंत पाटील साहेब, अनिल देशमुख, सगळे तुम्ही प्रमुख बसा आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. आम्ही तयार झालो और सुप्रिया को राष्ट्रीय अध्यक्ष बनाया गया. मित्रांनो, पुन्हा 2 दिवस, चलिए वो भी हमें मान्य था. त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? फिर आपने रेजिग्नेशन वापस ले लिया. आणि मला महाराष्ट्रातल्या जनतेने सांगा, आज आमच्यामध्ये धमक किंवा ताकद नाही का सरकार चालवायची? आहे. आज क्या आज हमें ताकद नहीं है सरकार चलाने की? जे काही 4-5 जण महाराष्ट्र के राजकारण में पाहिले जातात त्याच्यात माझं नाव कुठेतरी येते. प्रमुख नेते बने आपको देखते हैं, कहीं ना कहीं मेरा भी नाम आता है या नहीं? आशीर्वाद दिला जात नाही. घरात देखील 60 वर्ष झाल्यानंतर नवीन मुलगा आला की त्याला सांगितलं जातं. आम्ही शेतकरी घरातली माणसं, शेतकरी सांगतो की बाबा रे, आता तू 25 वर्षाचा झालाय, तू आता शेती बघायची, मी तुला सल्ला देईन. ही पद्धत आहे. उद्योगपतींची पण तीच पद्धत. किसान भी ये कहता है अपने बेटे को कि अब 25 वर्ष का तू हो गया है, अब तू किसानी कर, मैं तुझे उपदेश दूंगा, मैं तुझे गाइड करूंगा. अगर सुप्रिया, अपन मैंने सुप्रिया से बात की, कुटुंबातली हो, लालाची मोठे झालो, हम एक परिवार के हैं, ते हट्टी है, ते ऐकत नाही कुणाचं. असा कसला हट्ट आहे? का आमचा आदर आहे? मी म्हणतो खरंच आदर आहे. ये किस बात की जिद है? कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेला पण कळलं पाहिजे. आता सांगितलं की काही काही आमदारांना बोलून घेतलं जातं, ते भेटले नाही तर त्यांच्या पत्नीला फोन केला जातो, त्यांना भावनिक बनवलं जातं. मी नाव घेत नाही, पण वरिष्ठ नेत्यांनी एका आमदाराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतात आम्ही दादांना शब्द दिलेला, आता दादांच्या बरोबर आम्ही राहणार आहे. कारण अनेकदा हे सगळे आमदार म्हणायचे की दादा काहीतरी करा. विधायकांनी कहा की हमने दादा को शब्द दिया, हम उनके साथ रहेंगे.